मंत्रालयामध्ये माझ्या शासकीय कामासाठी आलो होतो, पण एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा मला कळतंय की आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागली, ही अतिशय खेदाची बाब आहे. सर्वसामान्य नागरिकांनी मताचा अधिकार वापरून अजून महिनाही 20-25 दिवसही नाही झाले तर महाराष्ट्र सरकारमध्ये असा सावळा गोंधळ झाला की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिलं होतं. त्यांनी खऱ्या अर्थाने सत्ता स्थापन करायला पाहिजे होती. आज महाराष्ट्रामध्ये पावसाची जी आसमानी जी तुटून पडली, महाराष्ट्रातला शेतकरी हा अतिशय व्याकुळ झालेला आहे, दारिद्र्यात खितपत आहे, आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्यकर्ते मात्र फक्त बालिशपणा करतायत आणि पदासाठी हे सगळं भांडण करतायत. कोण मुख्यमंत्री होणार, कुणाचा मुख्यमंत्री होणार, हा सामान्य माणसाला याचं काही घेणं नाही. तुम्ही कोण मुख्यमंत्री होणार, कोण पंतप्रधान होणार यांच्याशी आम्हाला काही घेणं नाही. सामान्य माणसाला फक्त एवढंच म्हणणं आहे, सामान्य माणसाचं एकच म्हणणं आहे का सरकार स्थापन करायला पाहिजे होतं. शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर होता, शेतकऱ्यांना आत्ता तातडीने मदत व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. या BJP शिवसेनेने सरकार स्थापन न केल्यामुळं आणि राष्ट्रवादीने विरोधात बसण्याची भूमिका घेतली होती. पुन्हा राष्ट्रवादींना ज्या पद्धतीने राष्ट्रवादीला 24 घंट्याची मुदत देण्यात आली आणि शिवसेनेला 24 घंट्याची मुदत देण्यात आली, हे अतिशय पोरकटपणा झालेला आहे. महाराष्ट्राचा हा अवमान झालेला आहे. आणि महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी एक मताधिकार म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा जो अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराच्या जोरावर म्हणजे या देशामध्ये कुणाला दिल्लीला पाठवायचं, कुणाला केंद्रात बसवायचं, कुणाला राज्यात बसवायचं हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेला आहे. त्या घटनेमुळं आज इथे सर्वांसाठी ही उद्ध्वस्त झालेली आहे आणि ही लोकशाही आहे ही राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये. आणि ज्या राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवट दाखवलेले आहे, ही जी महाराष्ट्राची जनता आणि आमच्यासारखे युवक यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही आणि यांना भविष्यामध्ये BJP शिवसेनेला आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो. संगमेश